नमस्कार मित्रांनो, सध्याच्या घडीला जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी स्वरूपाची सरकारी जॉब पाहिजे तर IBPS द्वारे एक नवीन वैकन्सी महाराष्ट्रामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे। तसे तर ही वैकन्सी संपूर्ण भारतामधील ज्या RRB आहे म्हणजे ग्रामीण बँक आहे तिथे आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक ग्रामीण बँक आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक। या अंतर्गत ऑफिस असिस्टंट म्हणजे कार्यालय सहाय्यक या पदासाठी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 200 वरती पदे आहेत आणि या पदासाठी जे क्वालिफिकेशन आहे ते फक्त कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे। त्याचप्रमाणे इतर वरिष्ठ पदे आहे, या सर्व पदांसाठी काय पात्रता असेल ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम या पदांसाठी वयाची मर्यादा किती आहे हे आपण बघून घेऊया। सर्वात पहिलं पद आहे यामध्ये ऑफिसर स्केल 3 सिनियर मॅनेजर। यासाठी वयाची मर्यादा ही 21 ते 40 वर्षे आहे, म्हणजे कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 40 वर्षे। त्यानंतरचं पद आहे फॉर ऑफिसर स्केल 2 मॅनेजर। यासाठी कमीत कमी वयाची मर्यादा आहे 21 आणि जास्तीत जास्त 32 वर्षे। त्यानंतरचं पद आहे ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर। यासाठी वयाची मर्यादा आहे कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे। त्यानंतरचं पद आहे ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज। यासाठी कमीत कमी वयाची मर्यादा आहे 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 28 वर्षे। या सर्व पदांसाठी SC ST कॅटेगरीला 5 वर्षे शिथिलतम देण्यात आलेले आहे, म्हणजे वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे। म्हणजे समजा ऑफिस असिस्टंट या पदासाठी SC ST विद्यार्थ्यांना फॉर्म फिल करायचा आहे तर त्यांना मॅक्झिमम वयाची मर्यादा ही 33 असेल। त्याचप्रमाणे OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा वयामध्ये इथे अट शिथिल करण्यात आलेली आहे, त्यांना 30 वर्षाचे एज रिलॅक्सेशन देण्यात आलेले आहे, म्हणजे ते 31 वर्षापर्यंत ऑफिस असिस्टंट या पदासाठी अर्ज करू शकतात। त्याचप्रमाणे हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी 10 वर्षे इथे वयाची अट शिथिलतम करण्यात आलेली आहे। एक सर्व्हिसमॅन, त्यांची सर्व्हिस संपल्यानंतर आर्मीमध्ये प्रामुख्याने 3 वर्षापर्यंत या पदासाठी अप्लाय करू शकता। आता या सर्व पदांसाठी आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघणार आहोत, त्यानंतर सर्व कॅटेगरी वाईज पदेसुद्धा आपण बघूया। सर्वात पहिलं पद आहे मित्रांनो ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज। यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे आणि लोकल लँग्वेज म्हणजे महाराष्ट्रामध्ये जॉब करायचा आहे तर तुम्हाला मराठी येणे आवश्यक आहे आणि कम्प्युटरचं थोडंफार नॉलेज असेल तर चांगलं। त्यानंतरचं पद आहे बघा ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर। यासाठी कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे आणि रिजनल भाषेचं नॉलेज आवश्यक आहे, म्हणजे मराठीचं आणि कम्प्युटरचं नॉलेज आवश्यक आहे। त्यानंतरचं पद आहे बघा ऑफिसर स्केल 2 जनरल बँकिंग ऑफिस मॅनेजर। यासाठी तुमच्याकडे बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असायला हवी, कमीत कमी तुम्हाला 50% मार्क्स ॲग्रिगेट असायला हवे पदवीमध्ये आणि प्राधान्य देण्यात येईल ज्या कॅन्डिडेटचं पदवीचं क्वालिफिकेशन हे बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल हजबँड्री, व्हेटरनरी सायन्स, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, पीसीकल्चर, ॲग्रिकल्चर मार्केटिंग अँड कॉपरेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, लॉ, इकॉनॉमिक्स किंवा अकाउंटन्सी या सब्जेक्टसह असेल। यासाठी तुमच्याकडे 2 वर्षाचा बँकिंग सेक्टर किंवा एखाद्या फायनान्शियल सेक्टरमध्ये प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो एक्सपिरियन्स असणे गरजेचे आहे काम केल्याचं। त्यानंतरचं पद आहे बघा ऑफिसर स्केल 2 स्पेशालिस्ट ऑफिसर आहे, स्पेशालिस्ट ऑफिसरचं पद आहे। यासाठी स्पेशालिस्ट क्वालिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। यामध्ये विविध पदे आहेत, ती सर्व पदे आपण आता बघणार आहोत। सर्वात पहिलं पद आहे बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर। यासाठी तुमच्याकडे बॅचलर डिग्री असायला हवी कोणत्याही विद्यापीठाची इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, 50% ॲग्रिगेट तुम्हाला या पदवीमध्ये मार्क्स असायला हवे। सर्टिफिकेट असायला हवं तुमच्याकडे ASP, PHP, CCC, C++, जावा, VB, VC, OCP इत्यादी। 1 वर्षाचा रिलेव्हंट फील्डमध्ये तुमच्याकडे एक्सपिरियन्स असायला हवा। त्यानंतरचा पद आहे बघा चार्टर्न अकाउंटंट म्हणजे CA, तर तुम्ही CA असायला हवे आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असायला हवा। त्यानंतरचं पद आहे बघा लॉ ऑफिसर, तर तुमच्याकडे LLB असायला हवी म्हणजे डिग्री इन लॉ, 50% ॲग्रिगेट तुमचे त्यामध्ये मार्क्स असायला हवे आणि 2 वर्षाचा तुम्हाला ॲडव्होकेट्स या पदाचा किंवा लॉ ऑफिसर पदाचा अनुभव असायला हवा। त्यानंतरचं पद आहे बघा ट्रेझरी ऑफिसर। यासाठी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। यासाठी तुमच्याकडे एकतर CA किंवा MBA इन फायनान्स असायला हवं। त्यानंतरचं पद आहे बघा मार्केटिंग ऑफिसर, तर MBA इन मार्केटिंग पाहिजे। यासाठी 1 वर्षाचा रिलेव्हंट फील्डमध्ये एक्सपिरियन्स आवश्यक आहे।
त्यानंतरचं पद आहे बघा ॲग्रिकल्चर ऑफिसर. तर यामध्ये तुमच्याकडे ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी ॲनिमल हजबंड्री, फॉरेस्ट्री, वेटरनरी सायन्स, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, पी सी कल्चर फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे या सर्व ब्रांचमध्ये ब्रांचपैकी एकामध्ये तुमच्याकडे पदवी असायला हवी. 50% मार्क्स या पदवीला तुम्हाला असायला हवे आणि 2 वर्षाचा या रिलेव्हंट फील्डमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स असायला हवा. त्यानंतरचा पद आहे बघा ऑफिसर स्केल 3 सिनियर मॅनेजर पद आहे. यासाठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे बँकिंग किंवा फायनान्शियल सेक्टरमध्ये. यासाठी बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी मागितलेली आहे आणि 50% ॲग्रिगेट मार्क्स मागितलेले आहे. प्रिफरन्स विल बी म्हणजे प्राधान्य देण्यात येईल प्रामुख्याने जे कॅन्डिडेट ज्यांची डिग्री किंवा डिप्लोमा हा बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल हजबंड्री, वेटरनरी सायन्स, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग किंवा पी सी कल्चर, ॲग्रिकल्चर मार्केटिंग, कॉपरेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, लॉ, इकॉनॉमिक्स आणि अकाउंटन्सी यापैकी एका ब्रांचमध्ये असेल. या सर्व पदासाठी मित्रांनो प्रामुख्याने जे चालान असणार आहे ते 175 रुपये असणार आहे एस सी एस टी आणि पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी आणि 850 रुपये असणार आहे अदर कॅन्डिडेट्स म्हणजे ओपन ओ बी सी ई डब्ल्यू एससाठी. एक्झामिनेशन स्ट्रक्चर कसं असणार आहे तर ऑफिस असिस्टंट या पदासाठी प्री एक्झाम होणार आहे तुमची ती 80 मार्काची असणार. त्यामध्ये 40 मार्क्सला रिजनिंग आणि 40 मार्क्सला न्युमेरिकल ॲबिलिटी असणार. ही एक्झाम मित्रांनो मराठीमध्ये सुद्धा घेण्यात येईल. त्यानंतर ऑफिसर स्केल 1 या पदासाठी सुद्धा ऑफिस असिस्टंट पदासाठी जे एक्झामिनेशन पॅटर्न आहे त्याचनुसार पेपर घेण्यात येईल. त्यानंतरचं पद आहे बघा ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजची मेन्स एक्झाम. यामध्ये 200 मार्क्सची एक्झाम असेल. यामध्ये रिजनिंग येणार 50 मार्क्सला, कम्प्युटर नॉलेज येणार 20 मार्क्सला, जनरल अवेअरनेस येणार 40 मार्क्सला, इंग्लिश लँग्वेज येणार 40 मार्क्सला, हिंदी लँग्वेज येणार 40 मार्क्सला, न्युमेरिकल ॲबिलिटी येणार 50 मार्क्सला. 2 तास तुमच्याकडे हा पेपर सॉल्व करण्यासाठी कालावधी असेल. त्यानंतर ऑफिसर स्केल 1 या पदासाठी सुद्धा सेम क्रायटेरिया आहे मेन्सचा जो मी आपल्या ऑफिस असिस्टंट या पदासाठी आहे. तर तुम्हाला रिजनल लँग्वेजमध्ये पेपर सोडवण्याची सुविधा देण्यात येईल. जर महाराष्ट्रातील कॅन्डिडेट फॉर्म फिल करत आहे तर तुम्हाला या 4 लँग्वेजमध्ये पेपर मिळेल इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोंकणी. तुम्ही मराठी चूज करू शकता. त्यानंतरचं पद आहे बघा ऑफिसर स्केल 2 जनरल बँकिंग ऑफिसर. यासाठी मित्रांनो प्रामुख्याने 200 मार्क्सची एक्झाम होणार आहे. रिजनिंग यामध्ये 50 मार्क्सला, कम्प्युटर नॉलेज 20 मार्क्सला, फायनान्शियल अवेअरनेस 40 मार्क्सला, इंग्लिश लँग्वेज 40 मार्क्सला, हिंदी लँग्वेज 40 मार्क्सला आणि क्वांट म्हणजे गणित आणि डाटा इंटरप्रिटेशन 50 मार्क्सला असणार आहे. तर ही फक्त सिंगल स्टेज एक्झाम असणार आहे ऑफिसर स्केल 2 साठी जनरल बँकिंग ऑफिसरसाठी. सेम पॅटर्न ऑफिसर स्केल 2 स्पेशल कॅडर यासाठीसुद्धा असणार आहे. यासाठीसुद्धा सेम पॅटर्न असणार आहे जो या अगोदरच्या पोस्टसाठी होता. ऑफिसर स्केल 2 साठीसुद्धा सेम पॅटर्न असणार आहे 200 मार्क्सची एक्झाम. सर्व पदांसाठी मित्रांनो 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 4 प्रश्न चुकले तर 1 प्रश्नाचे मार्क्स कट होणार. प्री ज्या पदासाठी प्री आहे त्या प्रीच्या बेसवर प्रामुख्याने मेन्ससाठी तुम्हाला क्वालिफाय केले जाणार आहे. ज्या पदासाठी प्री नाही त्या पदासाठी मेन्सच्या बेसवर तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणार. एक्झामिनेशन सेंटर बघू आपण कुठे आहे. एक्झामिनेशन सेंटर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरची येथे प्रॉब्लेम होणार नाही. बघू आपण एक्झामिनेशन सेंटर कुठे कुठे आहे महाराष्ट्रात. जर तुम्ही प्रीसाठी क्वालिफाय झाले तर तुम्हाला अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी या ठिकाणी सेंटर मिळेल. आणि मेनसाठी क्वालिफाय झाले तर औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे येथे सेंटर मिळेल. तर तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सेंटर मिळण्याची येथे सुविधा करून देण्यात येत आहे. व्यवस्थित सेंटर तुम्ही टाकायला हवं. सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आता जागा. तर आपण आता जागा बघणार आहोत प्रत्येक पदासाठी. ऑफिस असिस्टंट म्हणजे मल्टीपर्पज या पदासाठी मित्रांनो प्रामुख्याने एनी डिग्री क्वालिफिकेशन आहे. यासाठी अनेक ग्रामीण बँकेमध्ये जागा आहे. तुम्हाला ज्या ग्रामीण बँकेमध्ये अर्ज करायचा आहे तिथे तुम्ही अर्ज करू शकता. फक्त तिथची लोकल लँग्वेज तुम्हाला येणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही मध्य प्रदेशमध्ये करताय तर तुम्हाला प्रामुख्याने हिंदी येणे महत्त्वाचे आहे. एखाद्या इंग्लिश रिजन, नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये तुम्ही करताय तुम्हाला इंग्लिश येणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी येणे गरजेचे आहे. तर महाराष्ट्रामध्ये ज्यांना जॉब करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी बघा महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये 20 पदे आहे एस सीसाठी, 24 पदे आहे एस टीसाठी, 51 पदे ओ बीसाठी, 19 पदे ई डब्ल्यूसाठी आणि 76 पदे आहे ओपन कॅटेगरीसाठी. तर 200च्या वरती येथे पदे आहे ऑफिस असिस्टंट या पदासाठी. त्यानंतरचं पद आहे बघा ऑफिसर स्केल 1 यासाठी एनी डिग्री क्वालिफिकेशन आहे. यासाठी किती पदे आहे ते आपण बघू आता. यासाठी बघा महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये 9 पदे एस सीसाठी, 7 पदे एस टी, 16 पदे ओ बी सी, 6 पदे ई डब्ल्यू एस आणि 22 पदे ओपनसाठी रिक्त.
त्यानंतरचा पद आहे बघा ऑफिसर स्केल टू ॲग्रिकल्चर ऑफिसर. यासाठी बघू महाराष्ट्र बँकेत किती पदे आहे, तर यासाठी महाराष्ट्र बँकेमध्ये प्रामुख्याने एक पद एस सीसाठी, तीन पदे ओ बी सीसाठी आणि 10 पदे ओपनसाठी रिक्त आहे. त्यानंतरचा पद आहे बघा ऑफिसर स्केल टू लॉ, यासाठी किती पदे आहे ते बघू. यासाठी प्रामुख्याने 2 पदे आहे ओपनसाठी रिक्त. त्यानंतरचा पद आहे बघा ऑफिसर स्केल टू सी ए, यासाठी किती पदे आहे ते बघून घेऊ. यासाठी 5 पदे आहे ओपनसाठी रिक्त, 2 पदे आहे ओ बी सीसाठी, 1 पदे एस सीसाठी रिक्त. त्यानंतरचा पद आहे बघा जनरल बँकिंग ऑफिसर ऑफिसर स्केल टू, यासाठी किती पदे आहे ते बघणार आहोत. यासाठी प्रामुख्याने पदे आहे बघा 4 पदे एस सी, 2 पदे एस टी, 8 पदे ओ बी सी, 3 पदे ई डब्ल्यू एस आणि 13 पदे ओपनसाठी रिक्त आहे. त्यानंतरचा पद आहे बघा ऑफिसर स्केल 3, यासाठी प्रामुख्याने 1 पद आहे ओ बी सीसाठी आणि 5 पदे आहे ओपनसाठी रिक्त. तर या प्रकारे सर्व पदे आपण बघितलेली आहे. एक्झामिनेशन सेंटरची ऑलरेडी तुम्हाला आपण माहिती दिलेली आहे. या सर्व पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे 1/7/2020 ते 21/7/2020 या दरम्यान. या सर्व पदासाठी तुम्हाला अर्ज www.ibps.in या अधिकृत संकेतस्थळावर करायचा आहे. तर करून घ्या अर्ज ज्यांना महाराष्ट्रामध्ये बँकेत जॉब करण्याची इच्छा आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि सर्वप्रथम आमचा चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. ही PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.